काय बनवती मम्मी? काय बनवती? मेथीची भाजी पातळ. पातळ मेथीची भाजी. आणि रव्याचं काय चाललंय? शिरा बनवायचा. शिरा बनवायचा आहे. म्हणजे आज शिरा पण मेथीची भाजी पण. आणि रोजच्या सारखं रोजच्या प्रमाणे इकडे वहिनीत कपडे धुत आहे. वहिनी तर डेली रुटीन. इकडं वहिनींचे कपडे धुवायचे चालले आणि इकडं मम्मीचं चाललंय स्वयंपाक करणं. तर मम्मीने आज पातळ भाजी बनवली मेथीची. आणि आज आपल्या इकडं काय निघलं होतं मम्मी सांग? साप निघला होता. साप निघला होता. एकदम भयानक साप होता. आणि हे बघाय चिल्ले पिल्ले पहिल्यांदाच निघला होता. आम्ही जरा रस्त्यावरच खेळत असते आणि तो रस्त्यावरच साप निघला होता. आणि तनूने बघितलं. तनू तू बघितलं ना साप पाहिला? गेट वर चढला होता साप. पण बघा आपण म्हणतो साप फक्त साप फक्त वाटतो आपण लादीवरच चालतो असं नाही. तो गेट वर पण चालू शकतो. तर खूप डेंजर साप होता. तर तो व्हिडिओ पण काढलाय मी, पोस्ट करेल तो. तर सगळेजण मम्मी असे म्हणते तुमचं चॅनल ओपन करा. तर रिप्लाय नाही दिला चॅनलचं. काय खरं कारण काय सांग ना? का नाही करत आहे ओपन चॅनल? चॅनल ओपन करायचं त्यासाठी. करू आम्ही आमच्या मनातले चांगले विचार तुमच्यापुढे पोहोचण्याचे आमच्या प्रयत्न चालू. चॅनल ओपन करायचं आहे त्यासाठी मम्मी माझ्या मुलाकडं तयार करून रुपारीकडे पाठवून त्याद्वारे तुम्ही पाहू शकता. नाही तर पण मी तुला मोबाईल घेऊन दिला. यो भाऊ लगेच मोबाईल घेईन. तर मम्मी माझ्याकडे मोबाईल मम्मी तुला कशाला मोबाईल लागतो? मम्मीला मी उद्या म्हटलं तरी मोबाईल घेऊ शकते. पण मम्मीकडे सध्या मोबाईल नाही. मम्मीचा मोबाईल साधा आहे. मम्मी दाखवत होता मोबाईल साधा आहे. माझं तिकडे ठेवलेलं बटनाचा मला. हा पण थोडा मम्मीने हा पण मोबाईल वापरलाय. पण काय मम्मीला खरं कारण मोबाईल घ्यायचं माझा भाऊ. तिला उद्या जरी मोबाईल घेतला म्हटलं तो लगेच त्याच्यावर कब्जा करण अटॅक कर. आणि आता जो मला पण त्याच्यापेक्षा काय मोबाईल मोठा नाही वाटत. जाऊ दे त्याला. प्रांजल शांत बस. त्याचे असते पण माझा मम्मी देत होता. प्रांजल गप. आता माझ्याकडे साधा बटनाचा मोबाईल आहे ना. तरी आलं तर मम्मी देईन तुझा मोबाईल. असं चालू असते. तर मोबाईल सध्या मम्मीकडं. नाहीतर मम्मीला उद्या चॅनल खोलून देऊ शकते. खोलायचं मम्मी तुझं चॅनल? खोलत नाही. हा मग घेतोय मोबाईल तुला माझ्यातर्फे गिफ्ट. तुझ्यातर्फे नको बाई. तर मम्मीचं पण मोबाईल आल्यानंतर लवकरच चॅनेल खोलून देईन मम्मीला. मुलीकडून काय घ्यायचं नसतं. मुलीला द्यायचं. पण मुलीच्या अपेक्षा असेल द्यायला आईला काहीतरी. तर पण तू त्याला देऊ नको. तुझं प्रेम प्रेम एवढं उतर जात की त्याला मोबाईल देती एवढ्या भावनेच्या भरात. आता तो आहे तसा. आता मोठा झालाय तरी अजून त्याचं सगळं वागणं अजून लहान बाळा सगळे म्हणतात वहिनी तुमचं चॅनल चालू करा. करू ना आमचं चॅनलचं नाव राहील सासू ना म्हणून. आणि तुझे चांगले चांगले विचार लोकांपर्यंत मांडत जा. कधी करायचं चॅनल ओपन तेच मला कमेंट आयला. नंतर त्यांना कळू आपण ओपनिंगची तारीख चॅनलची. मी तोपर्यंत तिथं चॅनल खुलून घे. नंतर तुझ्याकडून आम्हाला शिकावं लागेल ना चॅनलचं. तुझ्याकडून तूच आम्हाला गाईड कर चॅनलचं. हा चालेल. मग तेच आता रिप्लाय आला तुम्ही चॅनल खुलून द्या. काही रिप्लाय नाही म्हणून म्हटलं व्हिडिओ काढा. चॅनल करू चालू. माझी पण इच्छा आहे तुमच्यापर्यंत चांगले चांगले विचार चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या पोहोचणे. तर मग आता काय लवकर मम्मीला मोबाईल घ्यावा लागेल लवकरच. घेऊ ना मग तुझे अर्धे पैसे आभीचे. आयपॅड पाहिजे. कुठला आयपॅड असतो का? तर मम्मीने पातळ मेथीची भाजी बनवली. त्याच्यासोबत कोणती भाकरी बनवणार? बाजरीची बनव. मी तिच्या भाजीसोबत बाजरीची छान लागत. तुझ्या आवडी नाही बाळाच्या पोटाचा हिशोब. बरं ज्वारीची बनव. ज्वारीची पचायला हलकी असते बाई. बरं साप निघला होता तुला याच्याबद्दल काय वाटलं? त्याच्याबद्दल माझं नवल वाटलं.
की आतापर्यंत साप आपल्या इकडे म्हणजे पाहिलंच नाही. आता आपल्या इथे 15-16 वर्ष झाले. आमच्या घराभोवती तितकं पाऊस नाही, एवढं पसार आहे आमच्या देवाच्या देवाच्या कृपेने. आता काही आजपर्यंत आढळण्यास नाही आलं, कारण देवाचे आशीर्वाद आहेत. तर बोल बाय. हा बाय. पुढच्या व्हिडिओ भेटू. पुढच्या व्हिडिओ मध्ये.